नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार रंगळ यामध्ये. 12वी इतिहास प्रकरण 10वे शीतयुद्ध भाग पहिला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा. त्याचप्रकारे व्हिडिओच्या स्क्रीनवरील सर्व मुद्दे आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, 12वी इतिहास प्रकरण 10वे शीतयुद्ध यामधील प्रमुख मुद्दे याविषयी माहिती घेण्या अगोदर 1 ते 9 प्रकरणाविषयी आपण थोडक्यात उजळणी करूया. पहिले प्रकरण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास हे 10 गुणासाठी आहे. त्यानंतर युरोपीय वसाहतवाद 10 गुणासाठी. प्रकरण तिसरे भारत आणि युरोपीय वसाहतवाद 9 गुणासाठी. त्यानंतर वसाहतवाद आणि मराठे हे 10 गुणासाठी. त्यानंतर 5वे आणि 6वे प्रकरण भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा 5वे प्रकरण आणि 6वे प्रकरण वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष 19 गुणासाठी आहे. 7वे प्रकरण भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण 9 गुण. त्यानंतर 8वे प्रकरण जागतिक महायुद्धे आणि भारत हे 10 गुणासाठी. आणि त्यानंतर या अगोदर आपण जे 9वे प्रकरण पाहिले होते जग निर्वसाहतीकरण हे 8 गुणासाठी. अशा प्रकारे इथपर्यंत आपण 9 प्रकरणापर्यंत या अगोदर माहिती घेतलेली आहे. आज आपण प्रकरण 10वे शीतयुद्ध हे आपल्याला 10 गुणासाठी विकल्पासह विचार जाते. विद्यार्थी मित्रांनो, तर या पाठामधील प्रमुख मुद्दे सुरुवातीला आपण पाहूया. 10.1 शीतयुद्ध व्याख्या. 10.2 नाटो अँजोस सिएटो सेंटो वारसा करार. 10.3 अलिप्ततावाद भारताची अलिप्ततावादाविषयी भूमिका. 10.4 वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका. त्यानंतर 10.5 सार्क आणि 10.6 राष्ट्रकुल कॉमनवेल्थ. तर अशा प्रकारे एकूण मुख्य मुद्दे आपल्याला 6 घ्यायचे आहेत. त्यामधील आज आपण 10.1 शीतयुद्ध व्याख्या इथपासून त्या ठिकाणी जाऊ. त्याअगोदर एक महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरील जेवढे काही मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत, व्हिडिओ पॉज करून वेळोवेळी त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून आपल्या वहीमध्ये नोंद करायचे. त्याच्याच प्रकारे 1 ते 9 प्रकरणावरची सुद्धा सर्व वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आज आपण शीतयुद्ध व्याख्या आहे हा घटक त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया. तर यामध्ये यावरती आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी कशा प्रकारचा येऊ शकतो, तर टिपा लिहा अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी 2 गुणासाठी आपल्याला या घटकावरती विचारला जाऊ शकतो. दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूला भांडवलशाही राष्ट्रे व दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्रे यांच्या सत्ता प्रभाव यासाठी जो संघर्ष सुरू झाला त्याला शीतयुद्ध म्हणतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वृत्तपत्रात लेखन करणाऱ्या वॉल्टर लिपमन या स्तंभलेखकाने सर्वप्रथम कोल्ड वॉर अर्थात शीतयुद्ध हा शब्द प्रयोग वापरला. कोल्ड वॉर संकल्पनेत पुढील घटकांचा या ठिकाणी समावेश होतो. प्रत्यक्ष युद्धाचा अभाव या ठिकाणी आपण पाहूया, किंवा याला आपण असे म्हणू शकतो की शीतयुद्धाची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण म्हणू शकतोया. प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, तीव्र शस्त्रस्पर्धा, आक्रमक राजनीती, आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर अविश्वास, राजकीय आणि आर्थिक दबाव, तत्वप्रणालीचा संघर्ष इत्यादी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धाची पार्श्वभूमी याविषयी माहिती आपण घेऊ. तर या घटकावरती प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो, तर वेळोवेळी प्रश्न तुम्हाला सांगण्यात येते, ते नोंद करून घ्यायची प्रश्नाची आणि तशा प्रकारे आपण वहीमध्ये नोंद करून घ्यायची होती. तुमचे मत नोंदवा, अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध झाले 3 गुणासाठी अशा प्रकारे प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर शीतयुद्ध घडून येण्यास दुसरे महायुद्ध कारणीभूत ठरलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. शीतयुद्धामुळे इंग्लंड व फ्रान्स यांचे महत्त्व कमी झाले आणि या युद्धादरम्यान सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप तर अमेरिका फ्रान्स आणि इंग्लंड यांनी पश्चिम युरोपवर प्रभुत्व मिळवले. दुसरे महायुद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व आणि पश्चिम असे विभाजन घडून आले. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व
युरोपातील राष्ट्रांनी साम्यवादी विचारप्रणालीचा स्वीकार केला तर अमेरिकेच्या प्रभावाखाली असणाऱ्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था मान्य केली. प्रत्यक्ष गट आपले सामर्थ्य वाढू लागला आणि यातूनच शीतयुद्ध आकाराला आले. साम्यवादी विचारसरणीच्या प्रभावाखालील पूर्व युरोप आणि लोकशाहीचा पुरस्कार करणारा पश्चिम युरोप यांच्या विभाजनाला उद्देशून इंग्लंडचे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांनी पोलादी पडदा ही संज्ञा वापरली. या ठिकाणी अशा प्रकारे संज्ञा ही वापरलेली आपल्याला दिसून येते. तर शीतयुद्धाची वाटचाल कशा प्रकारे झालेली आहे याविषयी सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची. तर सर युरोप या विभाजनाला युरोपचे जे विभाजन झाले होते याला सर विन्स्टन चर्चिल यांनी पोलादी पडदा अशी संज्ञा दिलेली आहे. यावरती सुद्धा आपल्याला एक गुणासाठी प्रश्न सर विन्स्टन चर्चिल पोलादी पडदा अशा प्रकारचा येऊ शकतो. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शीतयुद्धाची वाटचाल, तर या घटकावरती आपल्याला कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. शीतयुद्ध अधिक तीव्र होण्याची कारणे स्पष्ट करा. अशा प्रकारे पाच गुणांचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. याचं एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी म्हणजे मार्शल प्लॅनची योजना ही एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी. दुसरे महायुद्ध संपल्यावर अमेरिकेने मार्शल प्लॅनची योजना आखून युरोपीय राष्ट्रांना साम्यवादापासून रोखण्यासाठी आर्थिक मदत सुरू केली. यांच्या विरोधात रशियाने आशिया व आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळींना प्रोत्साहन दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो, यामुळे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात युरोपच्या पूर्व आणि पश्चिम विभागणीने तणाव निर्माण झाला. या दोन राष्ट्रांमध्ये प्रत्यक्ष समोरासमोर युद्ध झाले नाही, मात्र या जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले. परंतु उभयपक्षी सत्तांनी सामंजस्याने धोरण अवलंबले गेले. दोन्ही राष्ट्रांमध्ये तणाव निर्माण झाला, मात्र प्रत्यक्ष युद्ध नाही. या परिस्थितीला ढोबळमानाने शीतयुद्ध शीतयुद्ध असे म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध न होता तणावजन्य परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे म्हणजेच शीतयुद्ध होय असे आपल्या प्रकार या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यानंतर विचारप्रणालीचा स्वीकार केला. दुसऱ्या महायुद्ध संपल्यानंतर युरोपची विभागणी राजकीय आर्थिक लष्करी या मुद्द्याच्या आधारे झाली, परंतु विचारप्रणालीचा स्वीकार हा महत्त्वाचा मुद्दा शीतयुद्धामागे होता. साम्यवादी सोव्हिएत रशियाच्या विचारसरणीत उत्पन्नाच्या सूत्रांची सरकारी मालकी हा मध्यवर्ती विचार आहे, तर अमेरिकेच्या भांडवलशाही विचारसरणीत उत्पन्नाच्या त्या घटकांची खाजगी मालकीचा विचार मध्यवर्ती आहे. विचारसरणीतील या फरकामुळे युरोप खंडाची राजकीय आर्थिक व लष्करी या मुद्द्यावर विभागणी होऊन संघर्ष तीव्र झाला. शीतयुद्धाची व्याप्ती युरोपपुरती मर्यादित न राहता ती आशिया खंडातही पसरलेली होती. तर अशा प्रकारे या ठिकाणी शीतयुद्धाची वाटचाल ही सुरू झालेली होती विद्यार्थी. यानंतरचा मुद्दा या ठिकाणी आपण पाहू शकतो की चीन कोरिया पेच प्रसंग निर्माण झाला. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. यात सोव्हिएत रशिया आणि चीन यांच्यातील लष्करी करार आणि उत्तर दक्षिण कोरिया यांच्यातील संघर्ष हा महत्त्वाचा घटक होता. त्याचप्रकारे यानंतरचा चौथा घटक आहे निकिता क्रुश्चेव. सोव्हिएत रशियाचे प्रमुखपदी निकिता क्रुश्चेव आले. आण्विक युद्धाची संहारकता काय असू शकते याची त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी सोव्हिएत रशियाची भूतकाळातील भूमिका बदलून वास्तववादी धोरण स्वीकारले. त्यांनी सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्या शांततामय सहजीवनावर प्रामुख्याने भर दिलेला आहे. आणि या धोरणातूनच 1959 कॅम्प डेव्हिड येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर आणि सोव्हिएत रशियाचे निकिता क्रुश्चेव यांची भेट घडून आली. तर अशा प्रकारे या भेटीने थोडा तणाव निवळलेला होता विद्यार्थी मित्रांनो. यानंतर बर्लिनची भिंत हा घटक या ठिकाणी पाहूया आपण. तर सोव्हिएत रशियाने 1961 बर्लिनची भिंत उभारली आणि यामुळे बर्लिन शहराची
पश्चिम बर्लिन आणि पूर्व बर्लिन अशी विभागणी होऊन त्यांच्यातील संबंध संपला. या घटनेतून युरोपात तणाव वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर क्युबा प्रसंग. क्युबा पेच प्रसंग हा एक घटक महत्त्वाचा आहे. ते 1962 शीतयुद्धाच्या तणावाचे केंद्र क्युबा ठरलं. क्युबाने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे तयार केली. क्युबा देशातील क्षेपणास्त्रे पेच प्रसंगामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यात तणाव वाढला. अशा प्रकारे शीतयुद्ध अधिक तीव्र होण्याची कारणे दोन विचारधारामधील फरक, एकमेकांची भीती, अविश्वासाचे वातावरण, साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही, गैरसमज दूर करणाऱ्या यंत्रणेचा अभाव, एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्तीचा अभाव, यामुळे शीतयुद्ध अधिक धगधगत राहिले. दोन विचारसरणीतील फरकामुळे अविश्वासाचे वातावरण तयार होऊन शीतयुद्ध अधिक तीव्र झालेले आपल्याला दिसून येते या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, तर 12वी इतिहास प्रकरण 10वे शीतयुद्ध यानंतरच्या भागामध्ये भेटूया. विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद, भेटूया पुढील भागात.